नमस्कार. न्याय अन्यायमध्ये आतापर्यंत आपण पाहिले स्त्रीविषयक कायदे, पोटगी, घटस्फोट, मुलांचा ताबा या सगळ्या बाबतीत स्त्रियांच्या संदर्भात कायदा काय म्हणतो हे आपण जाणून घेतलं. आज आपण थेट त्या विषयालाच भिडूया. म्हणजे स्त्रियांच्या केसेस लढवणाऱ्या वकिलांशी बोलूया. न्यायाधीश, फॅमिली कोर्टातले काउन्सिलर्स यांना आपल्याला भेटता येईल. स्त्रीचा कायद्याशी कसा आणि कुठे संबंध येतो हे आपल्याला त्यांच्याकडून कळू शकेल. या सगळ्यांशी बोलल्यावर कायद्याची गुंतागुंत काय असते, न्याय कसा मिळतो या सगळ्यावर प्रकाश पडेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यातून आपल्याला दिसतील माणसांचे अनेक चेहरे. म्हणूनच आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट क्रांती साठे यांना. खारच्या नगरसेविका आणि वकील अशी दुहेरी कामगिरी त्या बजावताना दिसतात. स्त्री आणि कायदा या विषयावर त्यांना काय म्हणायचं हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात. घटस्फोटाची कारणं कितीतरी आहेत. फक्त स्वभाव दोष हे एकमेव कारण त्याच्यातलं नाही आहे. आज आपल्याकडे क्रांती साठे आलेल्या आहेत. क्रांतीताई, तुम्ही आम्हाला अशा काही केसेसची माहिती द्या की ज्याच्यापासून आम्हाला म्हणजे मुलामुलींच्या पालकांना आणि समाजालासुद्धा बोध होईल. मला असं वाटतं की सुरुवात आपण करूया पळून जाऊन केलेल्या लग्नांपासून. रनअवे मॅरेजेस ज्याला आम्ही म्हणतो, त्या केसेसची संख्या आता खूप दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. बहुतेक वेळा असं होतं की ही जी विवाह असतात हे आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध किंवा त्यांना न सांगता करून केलेली असतात, पळून जाऊन केलेली असतात. मी तुम्हाला अगदी उदाहरणादाखल एक सांगते की माझ्याकडे अशीच एक केस आली होती की ही मुलगी एका तिच्या जातीच्या बाहेरच्या मुलाच्या प्रेमात पडली. आईवडिलांना न सांगता आईवडील बाहेरगावी गेलेले असताना तिने जाऊन त्याच्याबरोबर लग्न करायचं ठरलं आणि ते रजिस्ट्रार ऑफ मॅरेजेसच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे त्यांनी सही करून लग्नाची सही करू लग्नाच्या फॉर्मवर सही केली आणि दोघं जण आपापल्या घरात पुन्हा राहायला लागले. ह्या गोष्टीला जवळजवळ वर्ष होऊन गेलं. दोघे जणं बाहेर भेटत होते, सगळं काही होत होतं, पण घरातल्या लोकांना तरी माहीत नव्हतं की यांचा विवाह झाला आहे. मग शेवटी त्या मुलाने तगादाच लावला की आता तू माझ्याकडे येऊन राहा, तू आईवडिलांना सांग तुझ्या म्हणून. पण ती काही सांगायला तयार नव्हती, म्हणून त्यांनी एक दिवशी त्यांच्या लेटर बॉक्समध्ये ते मॅरेज सर्टिफिकेट होतं ते मॅरेज लेटर बॉक्समध्ये टाकलं आणि त्यावेळेला खरं म्हणजे तिच्या घरच्या लोकांना माहीत झालं की हिचं लग्न झालेलं आहे. त्यानंतर जसं नेहमी होतं की तिच्यावर प्रेशर आणलं गेलं की बाबा तू ज्या मुलाशी लग्न केलेलं आहेस त्याच्यावर तू सुखी होऊ शकणार नाही आहेस, आपल्या जातीचा नाही आहे, त्याची कमाई कमी आहे वगैरे सगळं, आणि तिला ते पटलंही. पण ते पटेपर्यंत फार उशीर झालेला होता, कारण लग्न तर झालेलंच होतं. मग ती माझ्याकडे आली की आम्हाला कसंही करून ह्याच्यातून बाहेर पडायचं आहे. तर सल्ला तर आम्ही असा देतो की आता लग्न झालेलं आहे तर तू आता घटस्फोटासाठी अर्ज कर. तर अशा वेळा पुष्कळदा असं होतं की त्या घरच्या लोकांना तिला घटस्फोटिता असं एक कुठे लेबल नको असतं, म्हणून मग ते आम्हाला म्हणतात की मॅडम कसंही करून हे लग्नच अवैध आहे, असाच तुम्ही कोर्टाकडून निर्णय का नाही मिळवू देत. त्यामुळे आम्हाला त्या दृष्टीने त्यांच्याकडे प्रयत्न करावे लागतात. पण ह्या पर्टिक्युलर केसमध्ये मी तुम्हाला सांगितले होते, अर्थात प्रत्येक केसचे फॅक्ट्स वेगवेगळे असतात. एकाचं उदाहरण दिलं म्हणजे लागलीच तीच मापपट्टी सगळ्याच लावता येते अशातला भाग नाही. म्हणून मग आम्ही असा एक स्टँड घेतला होता की नुसतंच सर्टिफिकेट आम्ही केलेलं आहे, लग्नाचं सही केलेली आहे, हिंदू धर्म पद्धतीच्या खाली झालेलं होतं, पण त्याला जे काही विधी आवश्यक असतात हिंदू धर्माचे ते कुठल्याही प्रकारचे झालेले नव्हते. होम असला, सप्तपदी असला, त्या समाजातल्या दोन्ही जर जे पक्ष आहेत त्यांना जर सप्तपदी करण्याशिवाय जर लग्न होतच नसेल आणि सप्तपदी झालेलं नसेल तर मग त्याचा आधार घेऊन हे लग्न कसं अवैध आहे असा आम्ही प्रयत्न म्हणजे आम्ही तसा अर्ज कोर्टाकडे केला होता. धर्मांतर करून जे लग्न केलं जातं किंवा विवाह होतात त्यासंबंधी एखादी केस आम्हाला तुम्ही सांगा. सांगते. एक तर माझ्याकडे अशी एक केस आली होती की पुरुष जो होता तो ख्रिश्चन धर्माचा होता, त्याला प्रेमविवाह करायचा होता, पण ती मुलगी होती ती हिंदू धर्मीय होती. आता नोटिसेस वगैरे देऊन करायचं म्हणजे त्यांना पुष्कळ वेळ लागला असता आणि ते उघड पण आलं असतं. त्यामुळे जसं म्हटलं रनअवे मॅरेजेसला कुठेतरी पटकन जातात, कुठल्या तरी मंदिरात जातात, हार एकमेकांना घालतात, त्याचा फोटो काढतात आणि त्यांना असं वाटतं की आपलं आता लग्न कायदेशीरपणे झालेलं आहे, कारण त्याला नोटीस वगैरे काही बंधन नसतं. तर या ख्रिश्चन मुलांनी हिंदू पद्धतीने जर लग्न करायचं तर दोघंही पक्ष जे आहेत वधूवर हे त्या समान धर्माचे पाहिजेत, म्हणून त्यांनी एक आपण हिंदू झालो आहोत म्हणून एक फॉर्म त्यांनी भरला की माझं नाव, एक मी तुम्हाला काल्पनिक नाव सांगते की अल्बर्ट न राहता मी आजपासून हिंदू धर्माचा स्वीकार केला आहे आणि आजपासून माझं नाव अतुल असणार आहे म्हणून.
आणि तिथे त्यांनी सही केली. त्यांच्याबरोबर जे काही साक्षीदार होते त्यांनी पण सह्या केल्या आणि त्यानंतर त्यांनी हिंदू धर्माखाली आपलं लग्न झालं म्हणून रजिस्ट्रेशन केलं. त्याप्रमाणे नंतर पुन्हा दोघंजण आपापल्या आईवडिलांकडे किंवा घरातून विरोध होताच, इथे तर धर्मही वेगळे होते त्यामुळे घरातमधून विरोध तर होताच दोघांच्या. आता इथे मुलीला वाटत होतं की आता कधी न तरी मी आपल्या पतीच्या घरी राहायला जायला पाहिजे म्हणून तिने खूप प्रयत्न केला. प्रयत्न केला तेव्हा त्याच्या घरच्या लोकांचं त्याच्यावर इतका दबाव आला की ही तर आपल्या धर्माच्या बाह्य धर्मबाह्य तू घटना केलेली आहेस, त्यामुळे आता तू कशी याच्यातून पळवाट काढ म्हणून. जेव्हा आम्ही त्याच्यातर्फे अर्ज केला आणि आम्ही तर असा स्टँड घेतला की दोघं हिंदू पाहिजेत तरच विवाह कायद्याला मान्यता असेल. हा तर ख्रिश्चनच होता. आम्ही अनेक दाखले दिले की लग्नानंतर सुद्धा तो चर्चमध्ये जात होता, सगळे त्यांचे जे धार्मिक कार्यक्रम होते त्याच्यात भाग घेत होता आणि सबब त्यांनी कुठल्याच स्टेजला हिंदू धर्म स्वीकारलेला नव्हता आणि तो ख्रिश्चन म्हणूनच राहिलेला आहे आणि सबब तो धर्मांतर त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि त्यामुळे हिंदू मुलीशी त्याचं कायदेशीरपणे मान्यता प्राप्त असं लग्न होऊ शकणार नाही असा आम्ही कोर्टामध्ये आमचा अर्ज केलेला होता. पण ह्या धर्मांतराच्या घटस्फोटांमध्ये बऱ्याच केसेस डिसमिस होऊ शकतात का? हो, कारण कायद्यामध्ये असं असतं, तुम्ही जे काय म्हणता आहात अर्जात तुम्ही जे म्हणतात ते सिद्ध करण्याची जबाबदारी अर्जदारावर असते आणि अर्जदार जो तो त्याच्या जे काही आरोप असतील किंवा त्याची यांनी काय जी काय म्हणणी त्याचं म्हटलेले असतील सबमिशन्स असतील ती जर सिद्ध करू शकला नाही पुराव्या म्हणजे पुरावा द्यायला लागतो किंवा साक्षीदार आणावे लागतात. साक्षी पुरावे झाले आणि त्याची जर सिद्धता कोर्टाला पटली तरच त्या अर्जदाराची मागणी कोर्ट मान्य करते. आता आपण पुढली केस घेऊया फसवणुकीसंबंधी. तर ही फसवणूक कुठच्या कुठच्या तऱ्हेने होऊ शकते ते तुम्ही आम्हाला जरा सांगा आणि त्याच्यातली एखादी केस तुम्ही आम्हाला सांगा. मी तुम्हाला एक माझ्याकडे आलेली एक इंटरेस्टिंग केस सांगते. हे लग्न झालं त्यावेळेला ही गोष्ट माहिती नव्हती, स्त्री म्हणजे पतीपत्नींना एकमेकांच्याविषयी माहीत नव्हती. पण जेव्हा पतीपत्नी त्यांचे इंटिमेट रिलेशनशिप्स असतात आपल्याला माहितीच आहे, संभोगाच्या वेळेला किंवा अशा प्रकारच्या वेळेला, त्याला असं जाणवलं की तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. म्हणजे तिच्या आंतरभागावर शरीराच्या एक ऑपरेशनची फार मोठं असं व्रण दिसला होता, म्हणजे तिची हार्ट सर्जरी झाली होती. आता हार्ट सर्जरी झालेला माणूस लग्नाला उपयुक्त नसतो असं नाही, परंतु ही एक गंभीर बाब होती आणि ती त्याच्यापासून लपवून ठेवली गेली होती आणि ती जर त्याला माहीत झाली असती तर तो कदाचित लग्नाला तयार झाला असता, पण बहुतांशी त्याचा त्या लग्नाला नकारच झाला असता. आणि तिथे मात्र कोर्टाने त्या माणसाला फसवणूक झाली या ग्राउंडवर त्याला निवाडा दिला. क्रांतीताई, तुम्ही आत्ता ह्या ज्या केसेस आम्हाला सांगितल्यात त्याच्यावरून उपवर मुलामुलींना आणि त्यांच्या पालकांना बोध घेण्यासारखं खूप काही आहे. पण आता पुढल्या भागामध्ये आपण आणखीन काही केसेसचा विचार करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. लज्जतमध्ये स्वाती सुब्रमण्यम ह्यांच्याकडून वडा सांबार शिकूनही झालाय आणि खाऊनही झालंय. आज ते आपल्याला दाखवणार आहेत पायसम कसं करायचं ते. आता ह्याची चव घेतल्याशिवाय साऊथ इंडियन खाणं पूर्ण होईल का? अजिबात नाही होणार. त्यामुळे स्वाती सुब्रमण्यमची पायसमची तयारी झालेली आहे आणि त्या आपली वाट बघतायत. स्वातीताई, आता आपण काय बघणार आहोत? आता आपण करणार आहोत वेल्ल पायसम. वेल्ल पायसम म्हणजे काय? वेल्ल म्हणजे बेल्लम, बेल्लम म्हणजे गुळ, गुळाची खीर. अच्छा, म्हणजे तिखटानंतर आता आपण स्वीट डिश बघणार. वेल पायसमसाठी लागणारं साहित्य आहे तूप, गूळ, काजू बेदाणे आणि तांदूळ. हे आता जे पाणी उकळत ठेवलं आहे त्याच्यात आता मी भात हा म्हणजे तांदूळ शिजायला टाकणार आहे. हे यातलं पाणी काढायचं असतं का वरचं? नाही, वरती जी ती भात शिजत असताना मळी येते ना ती काढून टाकायची असते, त्यामुळे तो काळपट रंग समजा आला भाताला. आता हा पायसमसाठी भात तयार झालेला आहे. आता हे जे जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला वेळून काढायचं आहे आणि थोडंसं पाणी ठेवून पायसम करायला घ्यायची आहे. आता थोडा गॅस बंद करावा लागेल तुला, कारण हे पाणी आपण वेळून काढूया. त्याच्यात आता मी थोडंसं पाणी ठेवलेलं आहे पूर्णपणे पाणी वेळून न काढता, कारण ह्याच्यात गुळासाठी आणि तो जो गुळाचं पाणी आणि भाताचं पाणी असं जे एकत्र मिश्रण होऊन ते जे नंतर घोटलं जातं त्यांनी एक वेगळीच चव त्या पायसमला येते.
आता हा जो भात आहे तो आपण त्या पॅनमध्ये काढून घेऊया. ह्याच्याबरोबर मी पाणी अशासाठी ठेवलं आहे थोडंसं की भाताचं पाणी आणि गुळाचं पाणी एकंदर असं जे मिक्स होतं त्याची एक छानशी चव पायसमला येते. आणि मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा अर्धी वाटी तांदूळ घेतलेला असतो तेव्हा त्याला एक वाटी गुळ, कारण हे वेल पायसम कारण गुळाची खीर असल्यामुळे ह्याच्यात गुळ आणि तूप म्हणजे हे एकंदरीत खूप पौष्टिक आहे. पौष्टिक आहे. जेवढं तांदूळ घ्याल त्याच्या डबल हे दोन्ही. हां हां. थोडंसं तूप घालते नंतर ह्याच्यात भरपूर तूप घालायचं आहे आपल्याला. अच्छा आता थोडंसं फक्त कारण लागू नये म्हणून थोडासा गॅस मोठा करणार आहे. गुळाचा आणि तुपाचा असा एक घमघमाट, म्हणजे आपण जेव्हा तिळाचे लाडू करत असतो तेव्हा जसा गुळाचा घमघमाट घराघरातनं सुटलेला असतो तसा साऊथ इंडियन लोकांच्या घरी जर सणवारी गेलात तर हा तुपाचा गुळाचा आणि वड्यांचा मेदू वड्यांचा घमघमाट सुटलेला तुम्हाला नक्कीच जाणवत असेल. बाकी सगळं तूप नंतरच टाकायचं म्हणजे गुळ वगैरे. थोडासा गुळ सगळा पूर्ण विरघळला त्यातलं मी थोडस तूप ठेवणार आहे. कशासाठी विचार? कशासाठी? काजू आणि बेदाणे मी सांगितले होते ते थोडेसे नंतर तळून आपल्याला वरण ह्याच्यावरती घालायचं. वड्यात आपण जसे नारळाचे बारीक तुकडे करून घालतो तसं ह्या पायसममध्ये सुद्धा जेव्हा ही गणेश चतुर्थीला ही पायसम करतात तेव्हा काजू बेदाणे आणि त्याच्या जोडीला नारळाचे बारीक तुकडे पण तुपात तळून घातले जातात. अच्छा. पुन्हा थोडा गॅस मोठा कर. पायसम झालेली ही अगदी पटकन होते आणि चवीला छान लागते. ह्याच्यात तुम्ही वाटल्यास वेगळी चव म्हणून थोडीशी वेलचीची पूड घातली तरी हरकत नाही. ॲक्च्युली काजू बेदाण्याचे छोटे 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 तुकडे करावे लागते. ते तूप पण घालून घ्या त्याच्यात. नाही टाकू द्या ना थोडस. आधी काजू तळून घ्यायचे. अच्छा. नंतर बेदाणे, कारण बेदाणे पटकन तळले जातात. बर. आता ह्याच्यात बेदाणे पण टाकलेले आहेत मी. ते जेवढं तूप गरम झालेलं असतं तेवढं बस होतं. अच्छा. आता हे तयार आहेत. तू तो गॅस बंद कर. आता पायसम पण तयार झालेले. वेल्ल पायसम तयार झालेली. आता त्याच्यावरती मी म्हटल्याप्रमाणे तूप, गुळाचं पाणी आणि भाताचं पाणी असा तो जो एक लेअर त्याच्यावरती तवंग आलेला आहे त्याची चव आणखी छान लागते. आणि हे असंच पुन्हा आपण नेहमी प्रसाद जेव्हा करतो तेव्हा हे असंच्या असं देवासमोर ठेवायचं. वेल पायसम. साहित्य: तांदूळ, गूळ, तूप, काजू, बेदाणे. अर्धवाटी तांदूळ शिजत ठेवावा. त्याचा भात झाल्यावरती थोडंसं पाणी तसंच ठेवून बाकीचं पाणी काढून टाकावं. चिरलेला एक वाटी गूळ त्यात घालावा. हे मिश्रण सतत ढवळत राहावं. गूळ पूर्णपणे विरघळल्यावर त्यात एक वाटी तूप घालून हे मिश्रण पुन्हा ढवळावं. नंतर तुपात काजू बेदाणे तळून घेऊन ते या पायसमवर घालावेत. ॲज फॅशनमध्ये आपण महेश्वरी साड्या बघणार आहोत. राणी तुला माहिती आहे का, या महेश्वरी साड्यांची निर्मिती एका राणीने केली आहे आणि दुसरी एक राणी ह्याच साड्यांच्या उत्पादनासाठी कंबर कसून काम करते. रुजुता, माझं जनरल नॉलेज ना इतकं काही वाईट नाही आहे.
ह्याच्यातली पहिली राणी म्हणजे अहिल्याबाई होळकर आणि दुसरी सध्याची शालिनीताई होळकर. बरोबर मानलं हा तुला. शालिनी राजे होळकर या जन्मानी अमेरिकन, पण भारतातली सून झाल्यावर त्या तन मन आणि धनानी भारतीय झाल्या. त्यांनी महेश्वरी साड्या विणणाऱ्या विणकरांची संघटना तर केलीच, पण त्याचबरोबर सलवार कमीजचे सेट्स बनवून त्यांनी महेश्वरी साडीला आधुनिकही बनवली आहे. अशी ही पारंपरिक सौंदर्य जपणारी महेश्वरी साडी आपण पाहूया आणि याबद्दल माहिती देत आहेत चारू भागवत. साड्यांची खरेदी म्हणजे बायकांना आनंदाची पर्वणी. इतकंच काय तर साड्यांचा विषय जरी निघाला तरी प्रत्येक स्त्री आनंदानं उत्साहानं त्यात भाग घेते. साडी भारतीय स्त्रीच्या पोशाखातला अत्यंत महत्त्वाचा पोशाख आणि साडीचे प्रकारही अगणित. प्रत्येक प्रदेशाची साडी आपलं वेगळेपण जपते. अशीच ही इंदूरची महेश्वरी साडी, जिचं सौंदर्य आणि श्रीमंती महेश्वरच्या प्रत्येक साडीत आढळते. महेश्वरी किंवा रेवा साडी आपल्या काठामुळे, रेशीम पोतामुळे किंवा तलमतेमुळे जितकी प्रसिद्ध आहे तितकीच ती किमतीमुळे सुद्धा प्रसिद्ध आहे. अतिशय महाग म्हणजे 1200 पासूनच पुढची किंमत असलेल्या या साडीला एक इतिहास सुद्धा आहे आणि हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी रेवा सोसायटी प्रयत्नशील आहे. मुंबईमध्ये या साड्यांना प्रसिद्धी देण्याचं काम प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांची सून चारू भागवत करत आहे. हा व्यवसाय मला सुरू करून जवळजवळ 10 वर्ष झाली आहेत आणि ह्याची कल्पना मला सुचण्यापेक्षा माझ्या ज्या सासूबाई आहेत, ज्या दुर्गाबाई भागवत, ह्यांचे आजोबा इंदूरच्या संस्थानामध्ये दिवाण होते आणि अहिल्याबाईंच्या आता जी नातसून आहे, जी शालिनी देवी होळकर, ती दुर्गाबाईंच्याकडे वरचेवर येत होती आणि तिन्ही दुर्गाबाईंनी तिला ह्याच्यामध्ये मदत करून ह्या लूम्स तिच्या राजवाड्यामध्ये टाकायला तिला मदत केली. आणि त्याच्यामुळे काय झालं की ज्यावेळेला हा माल बनत होता, तिथे बनवत होते ते, तो विकायचा कुठे हा तिला प्रश्न होता. तर अशा वेळेला तिला मी सतत दिसत होते डोळ्यासमोर की ही काही करत नाही आहे, हिची मुलं लहान आहेत. तर त्यावेळेला ती मला समोर आपणून तिने मला हे विचारलं की तू हे माझ्या साड्या तुझ्याकडे विकशील का. तर सुरुवातीला मला फारच अवघड गेलं की मी तर एक घरगुती गृहिणी आहे आणि मी कशी काय ह्या व्यवसायामध्ये तिचा माल विकून देणार. पण मग घरच्या लोकांनी मला, माझ्या मिस्टरांनी पण मदत केली आणि त्यांनी सांगितलं की हरकत नाही, तू करायला सुरुवात तर कर, मग नक्कीच हा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे आणि आमच्याकडे ज्या आम्ही साड्या बनवतो त्याच्यामध्ये सिल्क आहे, टसर आहे, गर्भरेशमी आहे आणि टिशूच्या साड्या आम्ही बनवतो. आता साड्या जास्त नेसल्या जात नाहीत त्याच्यामुळे आम्ही हळूहळू सलवार कुर्ता बनवायला लागलो, त्याचप्रमाणे जेंट्स कुर्ता बनवायला लागलो, त्याचप्रमाणे विदेशी बाजारपेठेसाठी आम्ही स्कार्फसुद्धा बनवायला सुरुवात केली. अशा प्रकारे शाली बनवतो आम्ही. अशा प्रकारे आम्ही वेगळे वेगळे प्रकार बनवायला सुरुवात केली. घर आणि व्यवसाय दोन्ही आघाड्या सांभाळून तिनं रेवा सोसायटीच्या उत्कृष्ट विणकरांच्या मदतीसाठी हा व्यवसाय सुरू केला. कारण यातून मिळणारा फायदा हा विणकरांच्या कल्याणासाठी महेश्वर इथे वापरला जातो आणि हा व्यवसाय वाढवण्यासाठी घरच्यांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा होता हेही त्यांनी मान्य केलं. या साड्यांची प्रदर्शनं मुंबईतल्या उच्चभ्रू वस्तीत भरवली जातात आणि प्रतिसाद अगदी उत्तम मिळतो. चारू आपल्या घरातल्या हॉलमध्येच हे प्रदर्शन भरवतात. एक्झिबिशन म्हणजे माझं स्वतःचं जे एक्झिबिशन आहे ते दर ऑगस्ट महिन्यामध्ये मी करते आणि त्या ऑगस्ट महिन्यामध्ये मी कार्ड्स, माझी जवळजवळ 600 मेलिंग लिस्ट आहे आणि शिवाय मी एक मिडडे पेपरमध्ये ॲड देते. असं करून दरवर्षी जवळजवळ 100 कस्टमरची माझ्या लिस्टमध्ये वाढ होतच असते. ह्या एक्झिबिशनचा हा मला एक फायदा आहे. आणि एक्झिबिशन आणि शिवाय मी बडोद्याला, कोल्हापूरला, ठाण्याला अशी पूर्वी एक्झिबिशन्स केलेली आहेत, पण आता सध्या माझ्याकडे मी दर ऑगस्ट महिन्यात हे एक्झिबिशन मात्र माझं दरवर्षी होतंच. जसं मुंबईचं जशी आम्ही एक्झिबिशन करतो तशी पूर्ण भारतामध्ये आमची एक्झिबिशन चालतात, म्हणजे अगदी जयपूर, मद्रास, बँगलोर, दिल्ली, कलकत्ता अशी सर्व ठिकाणी ही आमची एक्झिबिशन सतत चालू असतात.
आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या प्रांतीय येतात, म्हणजे माझे सिंधी कस्टमर आहेत, पंजाबी आहेत, मुसलमान आहेत, असं मी गुजराती आहेत, असं मी म्हणजे कुठच्याही थरातले येतात. महाराष्ट्रीयन जरा त्यातल्या त्यात कमी आहेत. आमचा जो साडीचा रेंज आहे तो इतका जास्त असल्यामुळे, म्हणजे कमीत कमी आमची साडी 1200 रुपयाला आज आहे, त्यामुळे थोडंसं महाराष्ट्रीयन कस्टमर कमी आहेत ह्याचं मला दुःख आहे. रेवा साड्या बनवणाऱ्या कारागिरांसाठी अजूनही बरंच काही करायचं आहे असा मानसही असल्याचं त्यांनी सांगितलं. आमच्या ते महेश्वरचे जे तिकडचे विणकर आहेत त्यांच्या परिस्थितीमध्ये काहीतरी सुधारणा व्हावी, म्हणजे मी जास्तीत जास्त माल विकावा अशी माझी इच्छा आहे. कारण आज असो की आज जो आम्ही प्रॉफिट कमावतो या धंद्यातनं, तो सगळा पैसा त्यांच्यासाठी शालिनी देवीनी तिथे घरं बांधली आहेत, शाळा आहेत त्यांच्यासाठी, त्यांना वैद्यकीय मदत दिली जाते, अशा प्रकारे आम्ही तो सगळा पैसा त्यांच्यासाठी उपयोगात आणतो. आणि आजचा मानसीचा सल्ला दागिन्यांची काळजी घेण्याबाबत. सोन्याचे आणि चांदीचे दागिने कधीही एकत्र ठेवू नका. मोत्याचे दागिने मऊ सुती कापडात ठेवावेत. मोत्याच्या दागिन्यांना साबणाचे पाणी किंवा शक्यतो घामही लागू देऊ नका. कुकर लावताना आपण त्याच्यात लिंबाच्या फोडी टाकतो. कुकर वापरून झाला की त्या लिंब असलेल्या गरम पाण्यात चांदीची भांडी, दागिने हे सर्व टाका आणि त्याच्यानंतर कुकरचं झाकण थोडा वेळ लावून ठेवा. गार झाल्यानंतर दागिने बाहेर काढून स्वच्छ पुसल्यावर अगदी चमकायला लागतात. आता आपली भेट उद्या. नमस्कार.